स्वातंत्र्यवीर सावरकर एक साहित्य जय हो स्तुते श्री महन्मंगले शिवा स्वदेशि पदे स्वतंत्रते भगवते कामहं यशोयुतां वंदे या ओळी ऐकल्यावर अर्थातच आपल्या डोळ्यासमोर उत्तुंग व्यक्तिमत्वाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती उभी राहते. सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातले ओजस्वी पर्वत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा खून केला. त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूला मूर्तिमंत आव्हानच होय. सावरकरांचे साहित्य स्वातंत्र्यप्रीतीचे आणि देशभक्तीचे धगधगते अग्निकुंडच होय. त्यांच्या वाणीमधून आणि लेखणीमधून ज्वाला आणि खिंडल्याखेरीज दुसरे काहीच बाहेर पडले नाही. सारा समाजच नव्हे तर सारा देश पेटवण्याची त्यांच्या वाङ्मयामध्ये विलक्षण दाखवता होती. सावरकरांचा 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ म्हणजे भारतीय क्रांतीची अमर गीताच होऊन बसला. ब्रिटिश राज्य उलटून पाडण्यासाठी प्रचंड सैनिक युद्ध कसे उभारावे याचा तो ज्वलंत इतिहास होता. त्या काळात देशात आणि देशाबाहेर भारतीय सशस्त्र क्रांतीचे जे प्रयत्न झाले त्या सर्वांची प्रेरणा म्हणजे हा ग्रंथच. सर्व क्रांतिकारकांना क्रांतीचा गुरुमंत्र सावरकरांच्या साहित्याने दिला. या दृष्टीने भारतीय क्रांतीच्या आणि स्वातंत्र्याच्या भव्य आणि जाज्वल्य अशा इतिहासात सावरकरांच्या साहित्याचे महत्व अनन्य साधारण आहे. सावरकरांचे माझी जन्मठे हे चरित्र म्हणजे वीर रसाने अमूलाग्र ओथंबलेली अशी अद्भुत रम्य आणि रोमहर्षक कादंबरी. शौर्य धैर्य आणि सहनशीलता या मानवी सद्गुणांनी या गोष्टी पराकाष्ठा झालेली आहे. महान भयांच्या सिद्धीसाठी माणूस दुःखाचे आणि संकटांचे हलाहल कुठपर्यंत पोहोचू शकतो याचे अद्भुत प्रात्यक्षिक या ग्रंथात होते. वज्रातपी कठोर आणि मृदुनी कुसुमादती या सत्याचा प्रत्ययही सावरकरांच्या बाबतीत ठाई ठाई येतो. सावरकर हे अलौकिक प्रतिभेचे महाकवी देखील होते. कवी हा जन्मावा लागतो असे वचन आहे आणि ते सावरकरांच्या बाबतीत सर्वस्वी खरे ठरते. जन्मापासून सावरकरांच्या जीवावर सरस्वती नाचत होती. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा पटका रचला. काव्यातून क्रांती आणि क्रांतीमधून काव्य हे सावरकरांच्या जीवनाचे रहस्य होते. ज्या ज्या वीरांनी देशासाठी आत्मार्पण केले त्या वीरांचे चरित्रांचे पोवाडे रचून जनतेला ऐकवायचे असा निर्धार त्यांनी केला. या निर्धारातूनच बाजी देशपांड्यांचा पोवाडा आणि सिंहगडचा पोवाडा हे अप्रतिम पोवाडे निर्माण झाले. सर कर्झन मायली आणि नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या खून प्रकरणी आपण लवकरच पकडले जाऊ व पुन्हा आपल्याला भारतभूमीकडे परतता येणार नाही या जाणीवेने व्याकुळ होऊन त्यांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सागरास ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही अमर कविता अर्पण केली. जगन्नाथाचा रथोत्सव हे तीनच कडव्यांचे काव्य सावरकरांना कवी म्हणून अमर करते. ज्वालाग्रही विहिरीच्या पोटात जाईची वेग फुलावी त्याप्रमाणे काळ्या पाण्याच्या उकळत्या कडेत देखील सावरकरांच्या काव्याचे कमळ सदैव प्रफुल्लित राहिले. अंदमानच्या कारावासात तुरुंगांच्या भिंतीवर त्यांनी आपले कमला हे खंडकाव्य आणि गोमंतक हे प्रदीर्घ काव्य तसेच विरोधचवास यासारखी काव्य लिहिली. सप्तर्षी या काव्यातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. सावरकर हे जसे दृष्टानु कवी होते तसेच ते कर्मयोगीही होते. ते जसे द्रष्टे होते तसे योद्धेही होते. ते जसे क्रांतिकारक होते तसे वास्तववादीही होते. जेव्हा कोणी भारताचा खरा इतिहास लिहिण्यासाठी इतिहासकार बसतील तेव्हा त्यांना 20व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभी असलेली आणि